नमस्कार, मी सुप्रिया सुळे, यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत परिवर्तनाचे शिल्पकार या पॉडकास्ट सिरीज मध्ये मी आपलं स्वागत करते. गांधींचा वारसा, गांधींच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये आणि त्यांच्या विचारविश्वामध्ये मला असं वाटतं की आज आपण एक शिकण्याजोगा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी संस्थात्मक बांधणीला अतिशय महत्त्व दिलं. आणि आपण आज परिवर्तनवादी विचारांच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो विशेषतः त्यावेळेला संस्थात्मक बांधणीला आपण आज किती महत्त्व देतो आहोत आणि ती आपल्याकडनं होते आहे का, हा विचार खरोखरीच करावा अशी आजची परिस्थिती आपल्याला दिसते. गांधींच्या प्रभावानंतर जे कार्य सुरू राहिलं भारतामध्ये त्याच्यावरती आणि विशेषतः काय म्हणू आपण ज्याला नागरी प्रतिकाराच्या चळवळींमध्ये गांधींचा प्रभाव खूप पडलेला आपल्याला दिसतो आणि तो त्यांचा एक फार मोठा वारसा आपल्या देशाला नक्कीच आहे. विनोबा भावे हे गांधींचे उत्तराधिकारी समजले गेले, त्यांची भूदान यात्रा हे याचं एक खूप मोठं उदाहरण आहे. आणि विनोबांची एकूणच सर्वोदय चळवळ ही गांधींच्याच विचारांचं एक पुढचं फलित म्हणून आपल्याला उभी राहिलेली दिसते. गांधी विनोबा ही नावं अनेकदा जोडीनेच घेतली गेलेली खरं तर आहेत. अनेक संस्था देशभर, मगाशी आपण जी यादी बघितली त्या देशभर संस्था पसरल्या. अनेक ठिकाणी गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते आपापलं काम करत राहिले, भारतभर अजूनही करत आहेत. नर्मदा बचाव आंदोलनसारखं एक मोठं जनआंदोलन स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जे उभं राहिलं ते देखील गांधींच्याच विचारांनी पुढे गेलेलं आंदोलन आहे पूर्णपणे असं आपल्याला दिसतं. अगदी अलीकडचं शेतकरी आंदोलन असेल, CAA NRC विरोधी आंदोलन असेल, या सगळ्यांमध्ये आपल्याला गांधींचे विचारांचा आधार घेतला गेलेला दिसतो. गांधींचे फोटो वापरले गेलेले दिसतात. अगदी आत्ता अलीकडे जनगणमन नावाचा एक चित्रपट प्रकाशित झाला, तोही एका सामाजिक विषयावरच खूप चांगला चित्रपट आहे. तर त्यात देखील मुलांच्या आंदोलनामध्ये त्या मुलांनी गांधींच्या पुतळ्यापुढे ते आंदोलन सुरू केल्याचं चित्रण केलेलं आहे. त्यामुळे पॉप्युलर कल्चरमधून गांधी हे पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारे भेटत राहिले, सामाजिक चळवळीतनं भेटत राहिले. गांधींचा विचार हा भारतीय म्हणजे नेहरूंनी ज्या प्रकारे भारताची बांधणी करायचं ठरवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी मला आपल्याला असं दिसतं की त्यांनी गांधींचा विचार आणि औद्योगिकरणाचा विचार याच्यामध्ये एक मार्ग काढायचा प्रयत्न केलेला आपल्याला कायम दिसतो. औद्योगिकरणाचं धोरण आपण स्वीकारलं आणि तो एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे, परंतु सरकारी धोरणांमध्ये सुद्धा गांधींच्या विचारांचा प्रभाव हा नक्की पडला होता. आणि आता तो पुढे कसा राहिला, तो किती कमी झाला, हा एक वेगळा मुद्दा. परंतु गांधींच्या वारशाबद्दल बोलत असताना हे आपण लक्षात घ्यायला हवं की तो प्रभाव नक्की त्या सगळ्या धोरणांवरती होता. गांधींविषयी लेखन तर खूपच वेगवेगळ्या प्रकारे आणि खूप विपुल झालेलं आहे. म्हणजे अगदी आपण काही पाश्चात्य लेखकांची नावं जरी बघितली की जे गांधींमुळे प्रभावित झाले आणि त्यातल्या अनेकांनी गांधींविषयी लिहिलं, त्याच्यामध्ये आता रोमा रोलासारखा फ्रेंच लेखक आहे की त्यांना खरं नोबेल पारितोषिक मिळालं होतं, त्यांनी गांधींवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. लुईस फिचर नावाचे जे लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं गांधींचं चरित्र प्रसिद्ध आहे. विन्सेंट चीन, पर्ल बक, हक्सले, त्याच्यानंतर जॉन गंथर, फ्रान्सिस गुंथर, एडमंड टेलर, चेस्टर बॉयल्स अशी बरीच वेगवेगळी नावं आपल्याला दिसतात. या सगळ्यामध्ये एक दोन महत्त्वाचे उल्लेख असे आपण मला वाटतं करायला हवेत की गांधींच्या चळवळीचा मार्ग कोणी कोणी स्वीकारला. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अमेरिकेमध्ये जी पीस मुव्हमेंट सुरू झालेली होती तर त्याच्यामध्ये जे क्वेकर्स नावाची एक सोसायटी आहे, तर या पीस मुवमेंटमधले जे सदस्य होते त्यांची ही क्वेकर्स. आणि हा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी गांधींच्या पण चरित्रामध्ये वाचताना बऱ्याच ठिकाणी आढळतो की क्वेकर समुदायातला तो मनुष्य होता अशा ह्यांनी. तर या चळवळीतले एक नेते रुफुस जोन्स यांनी 1926 गांधींचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि ते गांधींमुळे खूप प्रभावित झाले होते. ते त्याच्यानंतर शांती चळवळीतले एक निग्रो नेते बेंजामिन मेज यांनी आणि हॉवर्ड थर्मन यांनीही गांधींचे इंटरव्ह्यू घेतले होते. थर्मन यांना गांधींनी असं म्हटलं होतं, तो एक उल्लेख सांगायला हरकत नाही, इट मे बी थ्रू द निग्रोज
दॅट द अनअडल्टरेटेड मेसेज ऑफ नॉन व्हायलन्स विल बी डिलिव्हर्ड टू द वर्ल्ड. निग्रोनच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश शुद्ध पद्धतीने जगासमोर येईल असा मला विश्वास वाटतो. सामाजिक न्याय चळवळीतले दुसरे एक अमेरिकन नेते रेनहोल्ड निबर यांनी 1932 निग्रोंना सत्याग्रहाचा मार्ग अवलंबण्याचं आवाहन केलं होतं. 1934 दुसरे एक चळवळीतले नेते क्रॅन्स्टन क्लेटन यांनी द वर्ल्ड टुमॉरो या एका मासिकात प्रतिकाराच्या गांधीयन पद्धती अमेरिकेसाठी उपयुक्त आहेत आणि पारंपरिक पद्धतींच्या त्या पुढे जाणाऱ्या आहेत असं नोंदवलेलं होतं. तर अशी आपल्याला बरीच नावं दिसतात की जी गांधींमुळे प्रभावित होऊन त्यांनी आपापल्या जागी कार्य सुरू ठेवलं. या सगळ्यातलं एक अतिशय मोठं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे अर्थातच मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी 1955 या काळामध्ये जी सिव्हिल राईट्स मुवमेंट झाली होती तर त्याच्यामध्ये या गांधींच्या अहिंसक सत्याग्रहाचा अवलंब करून मॉन्टगोमेरी बस बॉयकॉट ही एक चळवळ त्यावेळेला केली होती. चळवळीतल्या कार्यकर्त्या रोझा पार्क्स यांच्या अटकेनंतर ही चळवळ सुरू झाली होती. ती एक वर्षभर चालली, 13 महिने. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना पब्लिक बसेसमध्ये जाऊ दिलं जात नसे, सार्वजनिक वाहतुकीच्या बसेसमधून. तर या चळवळीच्या नंतर हा जो एक मोठ्या प्रमाणातला प्रतिकार या कायद्यावर झाला त्याच्यानंतर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने पब्लिक बसेसमधून म्हणजे गोऱ्या आणि काळ्या यांच्याकरता वेगवेगळ्या बसेस नसतील असा निर्णय दिला. मार्टिन ल्युथर किंग यांनी अनेक ठिकाणी गांधी मार्गाच्या महत्त्वाविषयी लिहिलेलं आहे, ते बोललेले आहेत. त्यांचं एक वचन असं आहे की गांधींचं तत्वज्ञान हे नैतिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या देखील सर्वात योग्य पद्धत आहे. कुठली? तर ती शोषित लोकांना त्यांच्या स्वतंत्रप्राप्तीच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरे एक मार्टिन ल्युथर किंग यांच्या बरोबरीने नाव घ्यावं असे नेते म्हणजे अर्थातच दक्षिण आफ्रिकेचे गांधी असं ज्यांना म्हटलं जातं ते नेल्सन मंडेला. जोहान्सबर्गमध्ये जो तुरुंग आहे ओल्ड फोर्ट प्रिझन, तिथे नेल्सन मंडेला 1962 होते. आणि योगायोगाची गोष्ट अशी की त्याच्या 50 वर्ष 1906 गांधीसुद्धा त्याच तुरुंगामध्ये होते. नेल्सन मंडेलांच्या विचारांवरती गांधींचा पुष्कळ प्रभाव होता हे त्यांच्या लिखाणातनं आणि त्यांच्याविषयी जे इतर लिहिलं गेलेलं आहे त्याच्यातूनही आपल्याला दिसतं. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना झाली 1912 ती देखील नाताळ इंडियन काँग्रेसच्याच धर्तीवरती झालेली होती. गांधी स्वतःसुद्धा तिच्याशी काही प्रमाणात जोडलेले होते. गांधींनी त्यांचा मुलगा मणिलाल याला दक्षिण आफ्रिकेमध्ये राहून काम करायला सांगितलं होतं. इथे मात्र आपल्याला एक थोडा इंटरेस्टिंग मुद्दा लक्षात येतो, तो असा की 1949 आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सभेला मणिलाल गांधी उपस्थित होते. तर तिथे त्यांनी या काँग्रेसला अहिंसक मार्ग अवलंबण्याविषयी जे सांगितलं तर त्याच्याविषयी म्हणजे त्याच्याकडे खरं तर फार लक्ष दिलं गेलं नाही असा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की पुढे नेल्सन मंडेलाने स्वतः देखील असं लिहिलेलं आहे की नॉन व्हायलंट पॅसिव रेझिस्टन्स इज इफेक्टिव्ह ॲज लॉन्ग ॲज युअर ऑपोजिशन ॲडियर्स टू द सेम रूल्स ॲज यू डू. नॉन व्हायलन्स वॉज नॉट अ मॉरल प्रिन्सिपल बट अ स्ट्रॅटेजी. मला असं वाटतं की हा सुद्धा एक मोठा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की नेल्सन मंडेलांनी गांधींचा प्रभाव मान्य केलेला असला तरी अहिंसेविषयी मात्र त्यांची नक्कीच काही वेगळी मतं होती आणि ती पद्धत सरसकटपणे वापरली जावी असं त्यांना वाटत नव्हतं. धोरण म्हणून त्यांना ते मान्य होतं, मूल्य म्हणून त्यांना ते वापरावं असं त्यांना वाटत नव्हतं. परंतु एक दुसरा मुद्दा इथे आपण असाही लक्षात घेऊ शकू की 1994 ते 1999 अशी 5 वर्ष नेल्सन मंडेला वर्णभेदमुक्त आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले होते. जर का आपल्यापैकी काहींनी समजा इन्व्हिक्टस हा सिनेमा बघितला असेल, क्लिंट इस्टवूडनी डिरेक्ट केलेला, तो नेल्सन मंडेलांवरती सिनेमा तो चित्रित केलेला आहे, तर या सिनेमातून सुद्धा आपल्याला दिसतं आणि जे वास्तवाला धरूनच आहे अर्थात की स्वतंत्र आफ्रिकेच्या उभारणीकरता त्यांनी
राष्ट्र उभारणीकरता त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यात त्यांनी गोऱ्यांना सुद्धा बरोबर घेतलेलं होतं. तर हे सगळं चित्रण आपण बघितलं तर आपल्याला हे नक्कीच लक्षात येतं की हा त्यांचा जो मार्ग आहे तो मात्र गांधींच्या तत्वज्ञानाशी साधर्म्य सांगणारा आहे. एकूणच असं आहे की ज्याला सिव्हिल रेझिस्टन्स म्हटलं जातं, प्रतिकार, नागरी चळवळ म्हटली जाते, तो एक अतिशय एका अर्थी कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. गांधींसारख्या नेत्यांनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये त्याचं एक मॉडेल आपल्या पुढे ठेवलं आणि ते अतिशय प्रभावी आहे, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काळानुरूप आणि त्या त्या परिस्थितीनुरूप काही बदलही झालेले दिसतात. परंतु मला असं वाटतं की त्याबाबतीमध्ये आपण आपला एक दृष्टिकोन जो आहे तो थोडा अभ्यासू ठेवला पाहिजे की कशाप्रकारे हे बदल झाले आणि ते का झाले आणि मग त्यातले काय आपण स्वीकारार्ह समजायचे आणि काय नाही. परंतु आपल्याला एक नक्की लक्षात येईल म्हणजे अगदी सध्याच्या भारतातील परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जेव्हा बघतोय त्यावेळेला हे लक्षात येईल की जोपर्यंत एखादा लढा, एखादी चळवळ ही अहिंसक मार्गाने चाललेली असते तोवरच समोरच्या माणसाला म्हणजे सरकारला त्याची दखल घ्यावी लागते किंवा सरकारला त्याच्यावरती कारवाई त्या तितक्या कठोरपणे करता येत नाही. परंतु हेच जर का त्याला हिंसक वळण लागलं त्या चळवळीला, त्या प्रतिकाराला, तर मात्र सगळा तो जो उद्देश आहे आपला मूळ तो बाजूला पडतो आणि मग त्याचं एका अर्थी ती भरकटत जाते असंही आपल्याला झालेलं दिसतं. कारण हिंसक प्रकारे केल्या गेलेल्या चळवळीवरती टीका करण्यासाठी सुद्धा मग पुष्कळ जागा आपण उपलब्ध करून देत असतो विरोधकांना. गांधींचा हा असा एकूण सगळा वारसा भारतातला आणि जगभरचा आहे याच्याबद्दल अर्थातच मी तुम्हाला मागेसुद्धा एपिसोड्समध्ये म्हटलेलं आहे तसं, आणि मी हे पुन्हा पुन्हा नक्कीच सांगेन की याच्याबद्दल पुष्कळ वाचावं असं नक्कीच आहे. त्यामुळे हे सगळं वाचून घेऊन गांधींच्या वारशाचा आपल्या गांधींचा वारसा जो आज आपल्याला दिसतो आहे तो कितपत आज मजबूत आहे किंवा नाही आहे हा निर्णय आपला आपणसुद्धा आपण करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.